कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. याची जाणीव ठेवून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्छूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार व आशा की किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांच्या साथीने लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवेचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राज्य प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी राज्य प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, आशा की किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, कोकण संध्याचे संपादक दीपक महाडिक, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, अनुराग वाकचौरे, ओमकार महाडिक, रईस शेख, सतीश चेंडे, बबन बारजगे, आशिष गुप्ता यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आयोजित करण्यात ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं आता 50 हॉस्पिटल झाली असतील आणि गोरगरिबांकरता मदत करण्याचा एक अतिशय चांगला असा उपक्रम उदयराजेवसीकरांच्या कामगार सेनेमार्फत घेतलेला आहे आणि त्यानिमित्तानं आता भोजन वाटप हा एक अतिशय सुंदर छान असा कार्यक्रम आहे. कारण लॉकडाऊन बरेच दिवस चालू झालेला आहे. लॉकडाऊन असो अगर नसो पण बऱ्याचशा लोकांचे उद्योगधंदे पूर्ण हे गेलेले आहेत आणि अशा वेळेला केवळ महाडिक आणि त्याच्याबरोबर त्यांचे वडील दीपक महाडिक त्यांचे भाई विशी कुरेशी यांचे सर्व सहकार पनवेल तालुक्यातले पनवेल महापालिकेतले आणि त्यांचे मित्रमंडळी यांच्या दृष्टीनं हा अतिशय मोठा असा कार्यक्रम त्याने सतत चालू ठेवलेला आहे. खरं तर त्याला मी एक मुळत असं म्हणेन की इतके दिवस गेले 4 महिने जवळजवळ साधारणतः त्यांनी सारखे कार्यक्रम चालू केलेले आहेत. मला तर त्याचं विशिष्ट म्हणजे आश्चर्य वाटतं आहे की सर्व करत जायचं आपल्याला कामं चांगली आहेत लोकसेवेची आहेत परंतु स्वतःच्या खिशाला चाट द्यायची कार्यकर्त्यांच्या खिशाला चाट द्यायची परिश्रम करायचे हे काय लहान काम नाही आहे. माझ्यामार्फतसुद्धा मी काय करायचं असं म्हणतो आहे पण मला 1 रुपयाची मदत न घेता त्यांनी इतकी मोठी कामं केली त्याबद्दल त्याचं खऱ्या अर्थानं करावं तितकं कौतुक कमीच आहे आणि म्हणून राज्य प्रतिष्ठानच्या मार्फत जे काय आपण कार्यक्रम आयोजित करत असाल त्यामध्ये जो काही खारीचा वाटा थोडा बहुत काही लागेल आपल्याला सांगितल्यानंतर आपणसुद्धा ते नक्कीच करू.